नमस्कार मी आहे प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये तर नो उन्हाळ्याची चाहूल लागले उन्हाळा सुरू झालाय सुरेख छान अशा उत्तम साड्यांचं कलेक्शन तुम्हाला हवं आहे तर कशा साड्यांचं सा कलेक्शन आम्ही करावं किंवा तुम्ही करावं असं जर तुम्हाला प्रश्न असेल तर मला असं वाटतं की आजची जी सिल्क साडी आहे ती अत्यंत उत्तम आहे अतिशय उत्तम आहे आणि बेस्ट अशी साडी आहे अशी एखादी तरी साडी तुमच्याकडे नक्की असावी जी उत्तम दिसणारी असावी तर मैत्रिणींनो आजची जी ऑर्गेन्झा साडी आहे याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात तर आजचा जो प्रकार आहे तो आहे प्रिंटेड ऑरगेन्झा सिल्क म्हणजे ज्या साडीवर सुरेखपैकी छान अशी पेस्टल प्रिंट आहे आरी वर्क हिच्या बॉर्डरमध्ये केलेलं आहे आणि स्पेशल फुंदांमध्ये वेगळी डिझाईन आहे अशी उत्तम साडी म्हणजे आजची उन्हाळ्यासाठी अगदी हेवी गच्च साड्या नको होतात त्यावेळेस वजनाने अत्यंत कमी असणारी ही साडी तुम्हाला खूप उत्तम ठरणार आहे आजच्या साडीची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त तेराशे येणार आहे ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे फिनिशिंग तुम्हाला आम्ही प्रॉपर साडीचं करून देऊ आणि कुठेही तुम्ही मागवा बा। तुम्हाला जशी साडी व्हिडिओ दिसती आहे त्याच्यापेक्षा अत्यंत उत्तम सुरेख ती हातात पडल्यावर दिसेल याची एकशे एक टक्का गॅरंटी माझी कारण साड्या जितक्या सुरेख आहेत छान आहे प्रत्येक साडीवर नंबर आहे कारण कधी कधी साड्यांमध्ये इतक्या त्या पेस्टल कलर्स मध्ये आहेत की कधी कधी आम्ही गोंधळू शकतो पण तुमचा गोंधळ नाही व्हायला हवा आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक साडीवर नंबर टाकलेला आहे मी जी साडी वेअर केली आहे तिचा नंबर एक आहे जवळ आपण सेकंड साडीकडे सुरेखपैकी छान असे नाजूक फुंदे आहेत आणि ऑल ओव्हर साडीवर या टाईपचं पेस्टल प्रिंट केलेलं आहे साडीचं जे लुक आहे ते अत्यंत सुंदर आहे आणि तुम्ही जी बॉर्डर बघू शकतात ही जी बॉर्डर आहे ना नाजूक टिकल्या आणि छोटीशी सिम्पल जरीला आरी वर्क असं म्हणतात आणि अत्यंत सुरेख अशी साडी आहे प्राईज जी आहे ती तुम्हाला अत्यंत कमी येणार आहे म्हणजे तर आजच्या साडीची जी प्राइस आहे ती आहे तेराशे ऑल ओव्हर इंडिया शिपिंग तुम्हाला फ्री येणार आहे मी जो रंग घातलेला आहे किंवा हा जो रंग तुम्ही आता बघता आहात हा बेबी पिंक कल कलर आहेत आणि विथ कलरफुल ज्याला आपण लिव्ह म्हणतो सुरेख अशा छान पत्ती आहेत आणि बेस्ट अशी साडी आहे तर मैत्रिणीनो साडीचं सा जे वजन आहे ते अक्षरशः ग्रॅममध्ये आहे साडीचा सा वजन हा खूप डिझायनर आहे आणि ऑल ओव्हर या टाइपची साडी आहे जी की अत्यंत सुरेख येणार आहे आता साडी फुगते का असा तुम्हाला प्रश्न असेल तर साडी अजिबात फुगणार नाही कारण इचं लुक इतकं फॅन्टॅस्टिक आहे या टाईपचं जर लुक आहे आणि ग्रॅममध्ये वजन आहे ट्रस्ट मी ग्रॅममध्ये वजन आहे इतकी लाईट वेटेड उन्हाळ्यासाठी बेस्ट समर कलेक्शन आणि अशा फुलांचं विथ आरी वर्क ब्लाऊज आहे प्राइस आहे तेराशे सुरेख पैकी छान असा पिस्ता कलर आहे प्लीज साडीच्या नंबर नुसार साडी बघ टाईपच्या हल्ली साड्या इंस्टाग्राम वर खूप जास्त बघतोय मोठे मोठे फुलं प्लेन ऑर्गेनचा टच आणि आरी वर्क कारण या दिसताना प्रत्यक्षामध्ये इतक्या स्टायलिश दिसतात त्यांचे कलर्स इतके सुंदर आहेत आणि ट्रस्ट मी अत्यंत स्टायलिश अशी साडी आहे साडीची प्राइस ही खूप कमी आहे तुम्ही बघू शकता किती सुरेखीचं फॅब्रिक आहे या साडीचा जो नंबर आहे तो आहे तीन तर चला मग आता आपण हिचा पदर घेऊन बघूया तर हिचे जे फुंदे आहेत ते देखील एका विशिष्ट पद्धतीने बनवलेले आहेत जेणेकरून साडीचं जे लुक आहे ते पदराने हेवी येईल आणि साडीचा पदर देखील घेतल्यावर साडी अजिबात म्हणजे अजिबात फुगणार नाही तुम्ही बघू शकता किती उत्तम असं लुक आहे ते ऑल ओव्हर साडी या टाईपची येणार आहे संपूर्णपणे मोठे मोठे फ्लावर्स आहे शेडेड आहे आणि अत्यंत उत्तम असं कलेक्शन आहे म्हणजे पर्सनली आजचा जो आज कॅटलॉग आहे तो मला इतका आवडला आहे कारण त्या खरोखर सुंदर आहेत खूप नाजूक लुक तुम्हाला क्रिएट करून देत आहेत साडीच्या शेफ्टी या टाइपच ब्लाउज येणार आहे त्यानंतर अत्यंत सुंदर असं सेल्फ पेस्टेड छान पैकी पे ज्याला आपण एक ड्रॉइंग म्हणतो किंवा पेस्टल ड्रॉइंग म्हणतो तर त्या टाइपचं पेस्टल ड्रॉइंग केलेलं आहे साडीवर जे की अत्यंत सुरेख दिसते मोठे मोठे असे छान गुलाबाचे सुंदर पैकी पाणीदार फुलं आहेत साडीवर आणि साडीचा सा जो रंग आहे तो येणार आहे अबोली उत्तम अशी साडी आहे प्राइस आहे फक्त आणि फक्त तेराशे तर मैत्रिणींनो अशी एखादी सुरेख साडी आपल्याकडे असावी इंस्टाग्रामवर तुम्ही या टाइपच्या साड्या बघतात त्यांना डिझायनर साड्या म्हणून खरं तर म्हटलं जातं आणि ह्या आहेत म्हणजे डिझायनर साड्यांचं सा लुक ह्या संपूर्णपणे तुम्हाला क्रिएट करून देतील तुम्ही याच्यावर प्रॉपर आज तुम्ही बघू शकता की ऑर्गेनच्या साडीवर मी इतका हेवी सेट घातलाय कारण ही साडी इतकं छान डिझायनर लुक देते आहे आणि अशा साड्या खूप सुंदर दिसतात शेवटपर्यंत या टाइप ब्लाउज आहे साडीच्या उन्हाळ्यासाठी उत्तम असणारा असा छान पैकी लेमन येल्लो कलर भर उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम आहे कशी साडी आता त्या आम्ही घालावी असा प्रश्न तुम्हाला आहे तर मला असं वाटते की ही जी साडी आहे लेमन येल्लो कलरची ती अत्यंत उत्तम ठरेल आणि छान ठरेल मैत्रिणींनो खूप सुरेखी दिसते म्हणजे हिच्यावरचं डिझाईन इतकं छान आहे पटकन नेसण्यासाठी उत्तम असं कलेक्शन साडी अजिबात म्हणजे अजिबात फुलणार नाही तिचं लुक इतकं छान आहे इतकं क्रिएटिव्ह लुक आहे इतकं उत्तम लुक आहे आणि बेस्ट अशी साडी आहे छानपैकी लाईट लेमन येलो कलर लाईट ग्रीनिश कलर अशी टोन आहे आणि साडीच्या शेवटी छान असं बेस्ट येल्लोश स्टोनचं ब्लाउज आहे तेराशे ची नंबर आहे सहा असल बेबी पिंक रंग आणि ज्याला सॉफ्ट अशी शेडेड सिल्वर टच ची सी साडी आहे जी की इत सुरेख दिसते मैत्रिणींनो आणि खरोखर याच्यावर जे आज वर्क केलेलं आहे सेल्फ पेस्टल वर्क ते अत्यंत उत्तम आहे म्हणजे जसे आपण कलर पाण्याच्या रंगांनी सुरेख असे मोठे मोठे फुलांचे पानांचे चित्र रेखाटतो तशी ही साडी आहे आणि उत्तम हे कलेक्शन आहे साडीचे फुंदे देखील तुम्ही बघू शकता प्रॉपर या टाइपचे असे बेबी पिंक कलरचे फुंदे आहेत किती सुरेख ही साडी आहे आणि प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला येणार आहे तेराशे उत्तम साडी आहे बेस्ट असं लुक आहे आणि साडीला एक प्रकारची चमक आहे म्हणजे ती इतकी चमक कारण हा जो भाग आहे तो मिल्क कलरचा सिल्वर कलरचा याच्यावरची डिझाईन सेल्फ वर्क अत्यंत सुरेख आहे डिझायनर असं ब्लाउज आहे ही साडी दोन रंगांमध्ये आहे बेबी पिंक आणि लेमन येल्लो कलर हे दोघं जे कॉम्बिनेशन आहे ते लाईट टोनमध्ये जातात आणि आपल्या ते ते इतके सुरेख दिसतात की हवे हवेशे हे वाटतात आणि प्राइस ही अत्यंत कमी येणार आहे फक्त तेराशे तुम्हीच फक्त लुक बघावं की किती छान याच्यामध्ये छटा वापरलेले आहेत आहे, आहे ते अत्यंत सुरेख ही साडी आहे आणि याच्यामध्ये जे फुलं आहेत ते ग्रीन कलरचे तेव्हा जांभळ्या कलरचे किंवा बेबी पिंक टच मधले अत्यंत सुरेख हे फ्लावर्स बेस्ट अशी साडी साडीच्या शेवटी फ्लावर्स आहे प्राइस आहे तेराशे असा अबोली कलर आहे खर तर तुम्ही रोज गोल्ड कलर सुद्धा म्हणू शकतात कारण यामध्ये रोज गोल्ड कलर छटा येते जी की प्रचंड सुरेख दिसतीये आणि बेस्ट अशी साडी आहे साडी नंबर नुसार बुक करावी या साडीचं जे शेडिंग आहे किंवा याच्यामध्ये जी रंगसंगती वापरण्यात आलेली आहे ती अत्यंत उत्तम आहे आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे मैत्रिणींनो या टाइपचे गुलाबाचे फुलं आहेत आणि अशी ही सुरेख साडी कारण उन्हाळ्यासाठी अशा हलक्या फुलक्या पटकन नेसता याव्या अशा साड्या नक्की आपल्याला हव्या असतात आणि खरोखर हे एक्झॅक्टली तसंच कलेक्शन आहे बेस्ट अशी साडी आहे साडीच्या शेवटी ब्लाउज आजच्या मधली मला आवडणारा सगळ्यात सुंदर कॉम्बिनेशन ते म्हणजे स्काय ब्लू अँड ज्याला आपण आजच्या ब्लॉग मधलं मला आवडणारं सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन ते म्हणजे रुबी पिंक कलर आणि स्काय ब्लू कलर हे दोन्ही जे कलर आहेत ते स्वतः इतके सुरेख आहेत आणि अजून ते छान फ्लो तुम्हाला देतात छान तुम्ही दिसू शकता याच्यावर रुबीचं असं छान मोठा सेट तुमचं हेवी ब्लाउज तुम्ही इतक्या सुरेख दिसाल आणि आजच्या प्रत्येक साडीवर मॅच असं सा ब्लाउज मी वेअर केलेलं आहे त्याची डिटेल आपण नंतर घेऊयात बेस्ट अशी साडी आहे खरोखर उत्तम असं कलेक्शन आहे आणि युनिक अशी साडी आहे छान अशा एखादा तरी साडीचा प्रकार आपल्याकडे नक्की असावा जो की उत्तम आहे याचं ब्लाउज देखील खूप छान अशा फिरोजी टच मध्ये आहे प्राइस आहे तेराशे ब्लॉग मधली शेवटची साडी सुरेख पैकी छान अशा गोल्डन टच ची आता मी जी साडी घातलेली आहे ती पण गोल्डन टच ची आहे पण ग्रीनिश गोल्डन टच एक येतो ती ही साडी आहे आणि हातातली जी साडी आहे नो ती तुम्हाला येणार आहे प्रॉपर अशा गोल्ड कलर ची ज्याला आपण कधी कधी अल्मंड कलर किंवा बदामी कलर सुद्धा म्हणू शकतो साडीची स्टार्टिंग खूप सुरेख आहे छान अशा फुंदांनी स्टार्टिंग आहे उत्तम असा फ्लो आहे साडीचा आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला पूर्ण भरी वेणार सा आहे लुक साडीचं जे आहे ते अत्यंत सुरेख आहे शेवटपर्यंत युनिक साडी आहे साडीच्या शेवटी गोल्ड असं असा होता मैत्रिणीं आजचा व्लॉग आय हक याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असणार सुरेख अशी छान साडी आहे आज तुम्ही बघू शकता मी ब्लाऊज किती मस्त वेअर केलाय ते छान अशा बदामी किंवा डार्क गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे जे की प्रॉपर असं ने हेवी ब्लाउज आहे छान अशी डिझाईन त्याच्यानंतर याचे स्लीव आणि बेस्ट असं ब्लाऊज आहे त्यानंतर आज आपण त्याच्या सेट कडे तुम्ही बघू शकता सेट किती सुरेख आहे प्रॉपर अशा मीना वर्कचा जसं माझं ब्लाऊज जशी माझी साडी तसा माझा सेट आहे आणि सेटची प्राइस आहे सतराशे पन्नास सुरेख पैकी छान असा सेट आहे आय होप की असा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्पर्धेचं तुम्हाला माहितीच आहे की आपण एक स्पर्धा सुरू केलेली आहे ज्याचा निकाल आपण देणार आहोत येत्या पंचवीस एप्रिलला तर मैत्रिणींनो स्पर्धेचे अगदी सोपे नियम आहेत तीन सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला एक योग्य सजेशन मला द्यायचं की मी स्वतःमध्ये किंवा माझ्या व्लॉग्सच्या जर्नीमध्ये काय बदल करावा दुसरं म्हणजे माझ्या इन्स्टाग्राम आयडीला फॉलो करायचं आहे आणि तिसरं म्हणजे जास्तीत जास्त फॉलो तुमच्या मैत्रिणीकडनं किंवा तुमच्याकडनं कमीत कमी तीन जास्तीत जास्त पाच आणि बाकी तुमच्यावर आहे आणि हे अशा प्रकारे आपलं जे चॅनल आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे एक एक छोटीशी छान असा एक ज्याला आपण म्हणतो की एक सहभाग तुमचा मला हवा आहे आणि जे आपण स्पर्धेच्या रूपांतरात त्याच्यामध्ये केलेलं so, आहे सो असा त्याचा ब्लॉग आय होप याचा जो ब्लॉग आहे तो, तो आवडला असेल भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये yes, यस जी ही साडी आवडली तिचा सा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्याच्यावर टाका आणि तुमची जी साडी आहे ती बुक करा भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बॅट थँक्यू सो मच